वन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता सातवी मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे चला तर पाठाला सुरुवात करूया नमस्कार मी प्राची लुडबे आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता सातवी गणितमधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे वर्तुळ सर्कल ह्या प्रकरणाचा पुढील भाग मागील भागात आपण काय पाहिलं मागील भागात आपण परिघ आणि व्यास यामधील संबंध पाहिला रिलेशन बिटवीन सर्कमफेरन्स अँड डायमेटर काय ते स संबंध होता की एखाद्या समजा ते ह्या ठिकाणी हे बघा परीग गोल फिरत आहे या वर्तुळाचा बरोबर हा परीघ जेवढा आहे तो मोजायचा दोरीने आणि त्याच वर्तुळाचा व्यास मोजायचा तर तुम्हाला असं आढळेल एकाच वर्तुळाचा परीघ आणि त्याच वर्तुळाचा व्यास यांचा भागाकार प्रत्येक ठिकाणी सारखा येतो तो, तो म्हणजे बावीसचे सात कोणत्याही वर्तुळ घ्या कितीही मापाचं आपण काही वस्तू बघितल्या ताट किंवा एखादा झाकणं झाकण आहे गोला गोलाकार बाटलीचं तर त्यांचं परिघाने व्यास यांचं गुणोत्तर नेहमी कॉन्स्टंट येतं ते म्हणजे बावीसचे सात त्यालाच पाय असे म्हणतात आणि त्यामुळे आपल्याला ह्या रिलेशनवरून एक सूत्र मिळालं परीघ बरोबर व्यास गुणिले पाय किंवा पाय गुणिले डी आता आपण या ठिकाणी अक्षरं बघूया काय आहेत ते परीघाला जो अक्षर तुम्ही सी दिलं सी म्हणजे सरकम्फेरन्स व्यासाला अक्षर डी दिलं त्रिजेला अक्षर तुम्ही आर दिलं तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळणार आहे याच्यावरून परी तुम्ही म्हणाल इथे आता गुणिले व्यास कसं झालं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला होता ना परीग भागिले व्यासबरोबर पाय ह्या आपण जेव्हा अनेक प्रयोग केले त्या प्रयोगाअंती आढळलं की परीग भागिले बरोबर पाय मग त्यामध्ये भागिले व्याशी मी बाजू बदलले गुणिले व्यास झाला नाही परीख बरोबर पाय गुणिले व्यास किंवा व्यास गुणिले पाय दोन्ही सारखं मग त्याला मी फॉर्म्युलात कन्वर्ट केलं बघा परीघ म्हणजे सी बरोबर पाय गुणिले डी म्हणजे व्यास हेच सूत्र लाल बॉक्समधलं मी इथे सी इक्वल टू पाय डी परंतु डी बरोबर काय आहे डी हा व्यास आहे आणि व्यास त्रिज्याच्या दुप्पट असतो मी दोन गुणिले आर त्यामुळे मी आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळाला दोन गुणिले पाय तसाच राहिला आणि डीच्या ठिकाणी आर एल देर फॉर सी इज इक्वल टू टू पाय आर इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द सर्कम ऑफ अ सर्कल आणि त्यावर आधारित आपण काही उदाहरणं पण पाहिले आता पाहणार आपण पुढचा भाग वर्तुळ कंस म्हणजे काय आर्क वॉट इज आर्क ऑफ ए सर्कल याची थोडीफार माहिती तुम्ही गेल्या वर्षी घेतलेलीच असेल ही बघा बांगडी आहे आणि ही बांगडी जेव्हा एखादी तुटते तेव्हा अगदी बरोबर इक्वल भागात तुटत नाही ना तर त्या ठिकाणी मधल्या ह्या चित्र चित्रात दाखवल्याप्रमाणे बांगडी तुटल्यामुळे ही जी वर्तुळाकार आपली बांगडी असते त्या बांगडीचे दोन भाग झाले बघा नाही झाले की नाही इथला जो तुकडा होता मी बाजूला केला आणि हा एक तुकडा एक मोठा तुकडा एक लहान तुकडा म्हणजे ज्या ठिकाणी आता बांगडी तुटली आहे ते दोन बिंदू झाले वर्तुळाचे बरोबर ना आणि ह्या दोन बिंदूतून हे दोन तुकडे वेगळे झाले आणि हे जे तुकडे होतात बांगडीचे जसे म्हणजेच वर्तुळाचे त्यांना आर्क असे म्हणतात आर्क म्हणजे कंस हा बघा हे हा एक भाग कंसाप्रमाणे दिसतच आहे ना तसा दुसरा कंस म्हणजे एक बांगडी दोन पॉईंट म्हणजे जर तुटली तर काय झाले हे दोन पॉईंट हा एक पॉईंट आणि हा पॉईंट तुटल्यामुळे बांगडीचे जे दोन भाग झालेले आहेत त्या भागांना काय म्हणतात कंस असे म्हणतात काय म्हणतात कंस बघा वर्तुळावर दोन बिंदूमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यांना वर्तुळ कंस असे म्हणतात वर्तुळ कंस व्हॉट इज आर एनी टू पॉइंट्स ऑन ए सर्कल डिवाइड्स इंटू टू टू एनी टू पॉईंट्स ऑन अ सर्कल ह्या चित्रात पण बघा इथे दोन पॉईंट दाखवलेत बघा दाखवलेत ना मी इमोजीच्या साह्याने एक ए आहे आणि एक बी आहे तर दोन पॉईंटमुळे काय होतं दिस टू पॉइंट्स ऑन सर्कल इट इन टू हावज कॉल्ड ॲज आर्क आर्क म्हणजेच काय वर्तुळाचा कंस की दोन पॉईंटमुळे ह्या वर्तुळाचे दोन भाग होतात मग हे जे आर्क आहेत ते लहान मोठे पण होऊ शकतात आता इथे बघा लहान आहे आणि मोठा आहे दोन्ही समान पण होऊ शकतात बरोबर व्यासावर जर बांगडी तुटली तर दोन्ही आर्क समान होणार नाही का मग जर लहान मोठे असतील तर जो लहान आर्क त्याला ना मायनर आर्क छोटा कंस आणि जो मोठा भाग असेल तर त्याला मेजर आर्क मोठा कंस असे म्हणतात या ठिकाणी ह्या ए आणि बीमुळे छोटा आणि मोठा असे दोन भाग झालेले आहेत तर आपण हेही आपण मागील भागात पाहिलेलं आहे की हे व बघा या ठिकाणी पण मी आकृती दाखवली आहे बी आणि सी ह्या पॉईंटच्या ठिकाणी काय झालेलं आहे ह्या व बांगडीचे किंवा वर्तुळ दोन भाग झालेले आहेत मग हे जे दोन बी आणि सी पॉइंट आहेत त्यांना कंसांची टोकं म्हणतात काय म्हणतात कंसांची दोन टोकं ठीक आहे मग ह्या ठिकाणी बी आणि सीच्या ठिकाणी जर बांगडी तुटली तर दोन कंस झाले बघा मी वेगवेगळे वेग ले केलेत बघा ह्या चित्रामध्ये एक झाला बीपासून सी पर्यंत हा छोटा तुकडा वरचा बरोबर आणि एक हा उरलेला ह्या बिंदूंपासून दोन टोकं करायचे हा उरलेला तुकडा बरोबर ना तर मी हा जो आहे बी सी हा छोटा कंस मायनर आर्क आणि हा झाला मेजर आर्क मोठा कंस बरोबर आता कंसाचं वाचन कसं करायचं आता बघा हा छोटा कंस पण बी सी आहे आणि मोठा कंस पण बी सी आहे मग ह्याचं वाचन मी कसं करणार हाऊ टू रीड आर्क आर्क बी सी आर्क शब्द लिहायचा म्हणजे कंस बी सी हा आहे कंस बी सी बरोबर परंतु काय होतं हे जे दोन कंस आहेत छोट्या कंसाने मोठा कंस फरक कळत नाही ना दोघांना मी बी सी नाव दिलं इथे बघा इथे पॉईंट ए आणि पॉईंट बीच्या ठिकाणी दोन भाग झाले आहेत मग नुसतं आपण ही जी टोकस जर बोललो तर कंस ए बी आणि कंस ए बी असंच म्हटलं जाईल म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट वी कॅनॉट डिफरन्शिएट विच इज मायनर आर्क अॅन विच इज मेजर आर्क देअर फोर वन मॉर पॉईंट यू हॅव टू फिक्स इयर ऑर वन मॉर पॉईंट यू हॅव टू राईट ऑन दीज ऑर इन बिटवीन दॅट आर्क त्या आर्कच्यामध्ये अजून एक पॉइंट तुम्हाला आखावा लागणार की ज्यामुळे तो पॉईंटसुद्धा वाचताना घ्यायचा आणि त्यामुळे आता इथे आर्कचं नाव काय होणार आहे पहिल्या चित्रातील पहिल्या चित्रातील छोटा आर्क म्हणजे जो छोटा कंस काय बघा ए डी बी बरोबर ना म्हणजे हा जो एक्स्ट्रा पॉइंट तुम्ही घेतला आहे ही जी टोकं जे आहेत ना टोकं असलेले पॉईंट साईडलाच राहिले पाहिजेत आणि मध्ये आपला जो एक्स्ट्रा पॉइंट आपण त्या आर्कवर घेतला आहे तो मध्ये येणार मी कौस ए डी बी आता मी कौंस ए डी बी लिहिल्यावर मला फिक्स कळतं आहे बरोबर की मला कुठला कंस वाचायचा आहे मी नुसतं ए बी म्हटलं तर छोटा कंस की मोठा कंस कळणार नाही तर ह्या डीमुळे आता पक्कं झालं हे कौंस ए डी बी विच आय हॅव रिटर्न इट इज मायनर आर्क देन व्हॉट इज द नेम ऑफ मेजर आर्क मेजर आर्कच्यामध्ये पण मी मध्ये सी लिहिलं आहे बघा तर मेजर आर्कचं नाव कस कसणार आहे आर ए सी बी कळलं तुम्हाला सिमिलरली दिस डायग्राम आय हॅव गिवन इयर इयर द पॉईंट्स वेअर द सर्कल इज कट दॅट पॉइंट्स आर एल एन एन एल अँड एनपासून आपल्याला दोन आर्क कोणते येणार बघा एक येणार आहे एल के एन बरोबर आणि दुसरा आहे एल एम एन बरोबर मग अशा प्रकारे त्याचं वाचन आणि लिहायचं वाचन करायचं असतं आणि लिहायचं असतं हां तो वर्तुळ क झालं जर समजा दोन्ही इफ टू सर्कल्स हॅव कॉमन एन एन पॉईंट्स आर्क मेक वन कम्प्लीट सर्कल अँड दिस आर्क्स आेट टू बी कॅट टू बी करस्पॉन्डिंग आर्क्स आता दोन क आर्क असे आहेत तसं बघा ना बांगडी तुटली बांगडी तुकडा वेगळा झाला वेगळा झालेला तुकडा मी परत लावला तर पूर्ण सर्कल होईल की नाही बरोबर ना पूर्ण सर्कल तयार होईल समजा आता ही अशी बांगडी आहे आणि तुटली या ठिकाणी बघा हा एक भाग आणि हा एक भाग बरोबर ना पण हा भाग मी जर वेगळा केला बघा या ठिकाणी ए बी या, या ठिकाणी ही बांगडी तुटलेली आहे आणि त्यामुळे हा एक छोटा आर्क आहे एक्स बी आणि दुसरा ए वाय बी आता ही बांगडी बघा ह्या ठिकाणी तुटली वेगळी केली मी बरोबर ना पण समजा पुन्हा जर मी ती जोडण्याचा प्रयत्न केला हा इकडे लघु कंस आणि हा विशाल कंस झाला बरोबर ना पुन्हा मी जर ती जोडण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण वर्तुळ होत आहे पहा झालेला ना पूर्ण वर्तुळ म्हणजेच काय एकाच वर्तुळाचे दोन आर्क असतील आणि त्यांचे अंत्यबिंदू म्हणजे अंत्यबिंदू म्हणजे कोणता हा ए आणि बी नाही का इथला हे जर सामायिक असतील आणि ते दोन कंस जोडून पूर्ण वर्तुळ होत असेल तर ते कंस एकमेकांचे संगत कंस दे आर सेट टू बी करस्पॉन्डिंग आर्क संगत कंस संगत कोण वगैरे बघा आपण म्हणतो त्याप्रकारे इथे ए वाय बी हा कंस आणि एक्स बी हे एकमेकांचे संगत कंस आहेत हा एक गुणधर्म आहे आर्क म्हणजे या कंसाच्या बाबतीमध्ये ठीक आहे आता बघूया आपण अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय अर्धवर्तुळ म्हणजे तुम्हाला सोपं आहे चपाती बघा आपण गोल चपाती ती मधोमध तोडली की दोन बरोबर दोन अर्ध गोल चपाती अर्धवर्तुळ तयार होतात ना चपातीचे तसंच तुम्ही बरोबर व्यासावर तुम्ही एक वर्तुळ गोलाकार कापलं आणि ते बरोबर व्यास घे व गोलाकार कापलं व्यासावर बरोबर त्याला कट मारा काय होणार तसे चपातीचे दोन तुकडे तसे त्या वर्तुळाचे पण दोन तुकडे होणार बरोबर ना बघा आणि मी जोडले हे बघा काय तयार झालं हे पूर्ण वर्तुळ तयार झालं म्हणजे व्यासामुळे मिळणारे जे दोन कंस आहेत व्यासामुळे मिळणारे कंस त्यांना अर्धवर्तुळ कंस म्हणतात आणि दोन्ही कंस समान मापाचे असतात या ठिकाणी कुठले दो दोन कंस बघा हा इकडचा आर टी आणि इकडचा आर टी बरोबर ना आता नुसतं आर टी म्हणून नाही चालणार एखादं एक्स्ट्रा अक्षर द्यायला पाहिजे समजा इथे एक्स दिलं इथे वाय दिलं तर आर एक्स टी आणि आर वाय टी हे दोघंही समान मापाचे असणार आहे आणि दोन अर्धवर्तुळ मिळून पूर्ण वर्तुळ तयार होतं कळलं तुम्हाला डायमीटर गिव्ज राइज टू टू इक्वल आर्क्स डायमीटर म्हणजे व्यासामुळे दोन इक्वल आर्क बनतात अँड दे आर कॉल्ड आहे सेमी सर्क्युलर आर्क्स त्यानं काय म्हणायचं अर्धवर्स म्हणजेच काय सेमी सर्क्युलर आर्क्स कळलं तुम्हाला इथपर्यंत आता पुढे आपण पाहणार आहोत स सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ आर्क सेंट्रल अँगल म्हणजे काय केंद्रीय कोण सेंट्रल अँगल म्हणजे से केंद्रीय कोण बघा इथे मी आकृती काय काढली आहे इथे मी ओ ह्या केंद्रापासून दोन किरण काढले आहेत तेच किरण पी ह्या बिंदूपर म्हणजे वर्तुळाचे त्रिज्याच आहेत त्या त्यांच्यामुळे कोण तयार झाला आहे ह्या दोन त्रिज्यांमुळे केंद्राजवळ हा जो एक कोण तयार झाला आहे त्या कोणाला म्हणायचं केंद्रीय कोण काय म्हणायचं केंद्रीय कोण पाय आकृतीमध्ये पी ओ क्यू ज्या ठिकाणी कोण होतो ते अक्षरमध्ये घ्यायचं असतं माहिती आहे तुम्हाला पी क्यू हा केंद्रीय कोण आहे ती सेंट्रल अँगल म्हणजे वर्तुळ केंद्र हाच शिरोबिंदू असतो ज्या कोणाला त्या कोणाला केंद्रीय कोण असे म्हणतात वेन सेंटर ऑफ ए सर्कल इज नथिंग इज इज न इफ द सेंटर ऑफ ए सर्कल इज वर्टिक्स ऑफ अ पर्टिक्युलर अँगल देन इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल इन दिस फिगर पी ओ क्यू अँगल पी ओ क्यू इज अ सेंट्रल अँगल आता ह्या कोणाच्या आतमध्ये हा कौस आहे बघा हा केंद्रीय कोण तुम्हाला कळला हा एक दोन त्रिज्या मी पुढे वाढवल्यामुळे साहजिकच त्या वर्तुळात छेदलेत आपण आता काय पाहिलं वर्तुळात दोन बिंदूमुळे कंस तयार होतात तसंच या केंद्रीय कोणाच्या दोन भुजा आहेत त्यामुळे दोन कंस तयार झालेत इथे आकृतीमध्ये हा एक पी एक्स क्यू आणि इकडचा मोठा आपण समजा पी वाय लिहू तिथे पी वाय क्यू तर हे दोन कंस तयार झालेत त्यातला हा जो कंस आहे ना पी एक्स क्यू हा या कोणाशी रिलेटेड असतो म्हणजे पुढे म्हटलंय बघा सेंट्रल अँगल मेजर ऑफ आर्क मग हा जो आर्क आहे ना ह्याचं माप ह्या कोणाशी रिलेटेड आहे ह्या कोणाशी रिलेटेड आहे मग कसं रिलेटेड आहे तर ह्याचं माप आणि ह्या आर्कचं माप दोन्ही समान असतात काय असतात समान असतात आणि पहिलं आपण सेंट्रल अँगल म्हणजे इंग्रजीमध्ये काय व्याख्या बघा द अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ए सेंट्रल अँगल तो सेंट्रल अँगल आहे आता त्या कंसाचं माप बघूया आपण वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाचे माप हे त्या कंसाचंच माप असतं आता जो आकृती तुम्ही पाहिली त्या के त्या के केंद्रीय कोणाच्या समोर जो कंस होता त्या कंसाचं माप आणि केंद्रीय कोणाचं माप सारखं असतं द मेजर ऑफ एन अँगल सस्टेन्डेड ॲट द सेंटर ऑफ एन आर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ एन अँगल इज टेकन टू बी द मेजर ऑफ आर्क म्हणजे त्या कोणाचं माप तेच त्या कंसाचं माप गृहीत धरलं जातं कळलं तुम्हाला त्यामुळे ते लघु कंसाचं माप काय असणार आहे व्हॉट युल द मेजर ऑफ मायनर आर्क द मेजर ऑफ मायनर आर्क विल बी सेम ॲज द मेजर ऑफ दॅट सेंट्रल अँगल पहा या आकृतीद्वारे आपण पाहूया आता कोण ए ओ बी आहे ना या कोण ए ओ बीचं माप समजा चाळीस अंश दिलेलं आहे तर मेजर ऑफ ए एक्स बी किती असणार आहे कंसाचं माप लिहिताना कसं लिहायचं बघा मेजर एम जसं कोणासाठी आपण मेजर लिहितो ना तसं एम लिहायचं आणि कोणामध्ये आपण अँगल लिहितो ना अँगलचं चिन्ह इथे कंश शब्द लिहायचा मेजर कंस ए एक्स बी याचं माप पण चाळीस अंश असणार आहे लक्षात ठेवा जो लघु लघु कोण आहे ना त्याच्याशी संबंधित हा लघु कंस मायनर आर्क त्या दोघांचं माप समान असतं म्हणजे ज्या कोणामध्ये तो कंस आहे त्याच्याशी तो रिलेटेड आहे मागच्या कंसाशी नाही मागचा विशाल कंस आहे त्याचं पाहूया आपण पुढे वर्तुळ विशाल विशाल द मेजर मेजर ऑफ आर्क म्हणजे उरलेला मोठा कंस त्याचं माप किती असणार आहे पण तुम्हाला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं किती असतं तीनशे साठ पूर्ण वर्तुळाचं माप तर मेजर ऑफ एन मग त्या मेजर आर्कचं कसं काढणार आपण पूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असल्यामुळे मेजर ऑफ द मेजर आर्क म्हणजे विशाल कंसाचं सा माप कसं काढायचं तीनशे साठमधून तुमचं जो लघुकंस तुम्हाला मा माहिती आहे त्याचं माप वजा करायचं बरोबर ना पाहूया त्या आकृतीमध्ये मगाशीच अशीच आकृती मी घेतली आहे बघा चाळीस अंशाचा कोण आहे ए एक्स बीचं माप असणार आहे चाळीस हो ना मग ए वाय बीचं माप किती असणार आहे तीनशे साठ वजा चाळीस बरोबर तीनशे वीस म्हणजे हा जो ए वाय बी आहे इकडचा त्याचं माप काढण्यासाठी काय करायचं पूर्ण तीनशे साठमधून मधून चाळीस वजा करायचे आहे ना आपल्याला उत्तर आलेलं आहे तीनशे वीस अंश पुढे आपण पाहणार आहोत आता पूर्ण वर्तुळाचं काय आताच तुम्हाला सांगा पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं हे बघा इथून जेव्हा तुम्ही क्लॉकवाईज म्हणजे घड्याची दिशा घड्याळ्याच्या उलट दिशेने फिरवणार आणि मोजणार तेव्हा हे पूर्ण माप तीनशे साठ अंश असतं कसं पा या ठिकाणी आपण इथे हे करूया तुमच्या ह्याचा पडतळा करूया ही त्रिज्या आहे की नाही मग ही त्रिज्या तुम्ही इथपर्यंत वाढवली अशी वाढवली बरोबर तर हा वरचा कोण किती असतो तुम्हाला माहिती आहे ना या सरळ रेषेवर असलेला हा कोण किती अंश असतो एकशे ऐंशी अंश असतो बरोबर ना हा कोण एकशे ऐंशी अंश असतो एकशे ऐंशी अंश मग हा वर खालचा किती असणार आहे खालचा पण तेवढाच असणार आहे एकशे ऐंशी अंश अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी असतं हे तुम्हाला माहीत असेल दोन सेका रे आपण रेषे जोडतील कोण वगैरे अँगल स्ट्रेट लाईन वगैरे शिकलो आहे मग ह्या सरळ रेषेवरच हा कोण आहे ना त्यामुळे हा एकशेऐंशी खालचा एकशे ऐंशी मिळून पूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश होतं किती होतं तीनशे साठ अंश ठीक आहे दिलेले बघा मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज थ्री सिक्स्टी डिग्री मग ते कंप्लीट सर्कल थ्री सिक्स्टी मग अर्धवर्तुळाचं किती असणार आहे अर्धवर्तुळ म्हणजे हे वरचं जे आहे हे अर्धवर्तुळ आहे पहा या ठिकाणी दिसते तुम्हाला हे बघा इथे आहे हे जे आहे हे हा सरळ रेषेतील कोण आहे हा सरळ रेषेत जे कोण त्यांना रेशीयो जोडतील कोण म्हणतात आणि त्याचं माप एकशे ऐंशी तर मग अर्धवर्तुळाचं माप इकडे एक एकशेऐंशी आणि इकडेसुद्धा एक एकशे ऐंशी असणार हे बघा हे अर्धवर्तुळ आणि त्याचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश हो असतं मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज वॉट आर्क ऑर दॅट इज एक्स बी ऑर ए वाय बी इज इक्वल टू वन एटी डिग्री लक्षात ठेवा आता आपण काय काय शिकलो या भागामध्ये लघुकंसाचे माप हे त्या संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते विशाल कंसाचे माप काढायला तीनशे साठमधून लघुकंसाचं माप वजा करायचं आणि अर्धवर्तुवाचं माप एकशे ऐंशी असते द मेजर ऑफ द मेजर ऑफ ए मायनर आर्क इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ द मेजर आर्क इज इक्वल टू थर्टी सिक्स्टी सॉरी थ्री सिक्स्टी मायनस मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे मायनर आर्कचं माप जे आहे ते तीनशे साठमधून वजा करायचं केलं की तुम्हाला मायनर अ मेजर आर्कचं अँसर मिळतं हां दन द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे अर्धवर्तुकांस किती असणार आहे वन एटी डिग्री दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स विच वी आर स्टडीड जस्ट नाव विथ द हेल्प ऑफ डायग्राम्स आता आपण त्यावर आधारित प्रश्न पाहूया प्रश्न बघा या ठिकाणी काय दिलं तर तुम्हाला मी आकृतिपा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेले आहेत दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये त्या पै, त्यापैकी वर्तुळामध्ये लघुकंस विशाल कं अर्धवर्तुळ यांची नावं लिहा हां पहिलं मायनर आर्क मायनर आर्क म्हणजेच काय लघु कंस कुठला बघा हा लघुकंस आहे इथे ज्या चित्रात दिसत आहे तेवढेच लिहायचे आहेत आपल्याला नावासही दिलेलं हा बघा हा आहे मायनर आर्क दिसतो तुम्हाला पी एक्स क्यू हा काय आहे मायनर आर्क आहे इथे हा पी आर पण आहे परंतु त्याच्यावर त्यांनी अक्षर दिलं नाही आहे ना का इथे मध्ये अक्षर पाहिजे नुसतं पी आर तुम्ही म्हणू शकत नाही नुसतं पी आर जर म्हटलं तर हा पण पी आर होईल आणि इथून हा उरलेला हा पूर्ण मोठा तोही पी आर होईल आपल्याला ते नको आहे म्हणून काय करायचं आपण एकच लिहूया दिलेला क्यू एक्स पी आहे बघा हा झाला मायनर मेजर आर काय होणार मेजर म्हणजे मोठा मेजरमेंट मोठा कुठून होणार आहे मोठा जो होणार आहे तो क्यूपासून हा हा मायनर झाला ना हा छोटा झाला की नाही मोठा उरलेला मोठा क्यू वाय पी बरोबर की नाही पी पीपर्यंत हा झाला मोठा मेजर आर्क आणि नंतर सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय सेमी सर्क्युलर म्हणजे काय होणार अर्धवर्तुळ हा मी क्यूपासून आरपर्यंत एक असणार आहे बघा क्यू पी आर आणि दुसरा क्यूपासून आरपर्यंत खाली बघा क्यू वाय आर हे झाले दोन अर्धवर्तुळ कंस त्यांची इथे मी नावं लिहिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पाहताना व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हा प्रश्न आणि आकृती उत्तरं लिहून घ्यायची बळानं दुसरा प्रश्न बघूया आता आपल्याला मापं काढायची आहेत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंश पी एक्स क्यू आहे आणि त्याचं माप दिलेलं आहे एकशे दहा अंश तर विशाल कंस पी वाय क्यूचे माप काढा पाहूया आपण आकृती इफ इन ए सर्कल विथ सेंटर ओ द मेजर ऑफ मायनर आर्क गिवन इज हंड्रेड अँड टेन वॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क पी वाय क्यू त्याचप्रमाणे आधी आपण आकृती काढूया बघा आकृती काय काढायची आहे बघा इथे वर्तुळ काढलं आणि ते मी कोन मोठा काढला कारण तो एकशे दहा म्हटलं आहे ना नव्वदपेक्षा मोठा तर मी मोठा कोण दाखवला मी हा पी एक्स क्यू हा कंस त्याने आपल्याला दिलेला आहे ह्याचं माप एकशे दहा आहे किती आहे एकशे दहा अंश आहे ठीक आहे मग हा जो विशाल कंस आहे हा इकडे हा जो विशाल कंस आहे ना त्याचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे बरोबर मग आता हा काय आहे एकशे दहा मी ते लिहिते पाय तर कंसाचे माप आणि कोणाचे माप सारखंच नाही का त्यामुळे हा जो कोण आहे तो सुद्धा असणार आहे एकशे दहा अंश आज लघुकंस एकशे दहा मग विशाल कंस काढायला कसं सांगितलं मी तीनशे साठ कारण पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश आहे आपण आत्ताच पाहिलं तीनशे साठ वजा एकशे दहा मग किती येणार आहे शून्य शून्य सात एक गेला पाच तीनातून एक गेला दोन म्हणजे वी गॉट डॅन्सर फॉर मेजर ऑफ मेजर आर्क पी वाय क्यू इज इक्वल टू टू फिफ्टी डिग्री आता अचूक पर्याय निवडा हा तुमच्या पुस्तकातला एक छोटासा प्रश्न आहे पर्याय निवडा म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल पर्याय दिलेले असतात काय दिले आहे बघा कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे संगत कंस आहे मीन्स करस्पॉन्डिंग आर्क्स विच फॉर्म ए फुल सर्कल असे करस्पॉन्डिंग आर्क असले की ते पूर्ण वर्तुळ तयार करतात बरोबर ना हे दिले आहेत पर्याय आणि मेजर काउंट्स ए एक्स बी आहे एकशे वीस तर ए वाय बी किती तोंडी तो गणित आहे म्हणून पर्याय दिलेत बरोबर ना एक्स बी आणि ए वाय बी पूर्ण वर्तुळ तयार करत आहेत पहा बरं करा करत आहेत ना वर्तुळ मग आता हा ए एक्स बी आणि ए वाय बी सांगत काउंट झाले मग ए एक्स बीचं माप दिले आपलं दिलेलं आहे एकशे वीस अंश मग वाय बीचं माप कसं काढणार मी ए वाय बीचं माप काढण्यासाठी थ्री सिक्स्टी मायनस वन ट्वेंटी वजाबाकी करा शून्य शून्य सातून दोन गेले चार तीनातून एक गेला दोन बरोबर मेजर कौंस ए वाय बी दोनशे चाळीस आलं आता पर्याय निवडा होतं मग हा पर्याय निवडा जे असतं तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम्समध्ये तुम्ही आता पुढच्या वर्षी स्कॉलरशिपला बसाल पर्याय जे असतात ते तोंडी आपल्याला लगेच कळत नाही खरं लगेच कळण्यासारखा प्रश्न असतो पण एखादा कठीण असतो तो सोडवायचा आणि ते पर्यायाला पर्यायाला टिकमार्क करायची असते स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किंवा टिकमार्क नाही सही सॉरी त्या ठिकाणी उत्तरपत्रे गोल असतात ते गोल भरायचे असतात इथे माझा पर्याय कुठला आहे माझा पर्याय दोनशे चाळीस उत्तर मग तिसरा पर्याय मला आलेला आहे तर मी इथे याप्रमाणे त्या पर्यायाला गोल केलेला आहे कळलं तर हे आपलं अॅन्सर आलेलं आहे दोनशे चाळीस अंश पाहूया पुढचा प्रश्न एक केंद्रीय कोण तुम्हाला दिलेला आहे शंभर अंश मापाचा तर त्याच्या संगत लघुकंसाचे व लघुकंसाच्या संगत विशाल कंसाचे माप काढा किती सोपं प्रश्न आहे बघा मी आकृती तुम्हाला दाखवण्यासाठी ते काढत आहे खरं आकृतीची गरज नाही आहे आणि हा कोण आपल्याला दिलेला आहे एकशे दहा अंश आहे नाही सॉरी शंभर अंश आहे बरोबर आता गिवन दिलेलं काय आपल्याला गिवन दॅन सेंट्रल अँगल इज हंड्रेड डिग्री दिलेला आहे ना सेंट्रल अँगल म्हणजे काय केंद्रीय कोण मग मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे त्याच्याशी संलग्न कोण कुठला आहे हा आर्क आहे ना तर मी ह्याचं माप पण किती असणार आहे त्याच्याशी समान म्हणजे शंभर अंश असणार आहे आणि मग मेजर आर्क म्हणजे उरलेला मागचा आता इथे मी नावं वगैरे दिले नाही आहे डायरेक्ट शब्दात दिलेला आहे तीनशे साठमधून शंभर वजा करायचा म्हणजे उत्तर येणार आहे दोनशे साठ अंश कळलं तुम्हाला एकदा लघु कोण तुम कोण दिले असेल ना केंद्रीय कोण तेवढंच माप लघुकंसाचं असतं आणि तीनशे साठमधून वजा केला लघुकंश की विशाल कंसाचं माप मिळतं पुढचं उदाहरण पाहूया खाली दर एक पी एन व टी सी हे दोन वर्तुळाचे व्यास दिलेले आहेत आणि त्यांच्या टोकांमुळे व्यासांच्या टोकांमुळे तयार होणारे लघुकंस आणि विशालकंस यांची मापे लिहा काय म्हटलेलं आहे त्यांची मापे लिहा आता इथे आपल्याला काय एक कोण दिलेला आहे का पाहूया आपण आकृतीमध्ये हा आपलं तक्ता आहे मापं लिहायला सांगितली आहेत ठीक आहे त्यामुळे हां एक कोण दिला आहे बघा जर कोण दिल्याशिवाय मापं कशी काय लिहिता येतील ना पण मग आता इथे हा एक शंभर अंश दिलेला आहे कोण दिलेला आहे आणि आपल्याला अक्षरं पण लावी लागणार त्या कंसांची नावं लिहायची म्हणून हा मी केंद्र ओ घेतला आणि टोकं मी काय काय घेतली हा पी एन एक व्यास आहे आणि दुसरा व्यास त्यांनी म्हटलेला आहे टी सी बरोबर ना हा टी सी दुसरा व्यास आहे तर त्यांच्या टोकांमुळे होणारे जे आहेत लघुकंस आहेत विशाल कंस आहेत त्यांची माप लिहा मग आता मी काय केलं दोन भाग केले बघा या ठिकाणी एका ह्याच्यात मी मायनर आर्क आणि एका ह्याच्यात मेजर आर्क लिहिले मग ठीक आहे मायनर आर्क म्हणजे काय लघुकंस पहिला आपण जो कोण दिला आहे त्यापासूनच सुरुवात करूया आता नुसतं मी पी टी लिहू शकत नाही नुसतं पी टी लिहिलं तर काय होणार हा मो मोठा आर्क पण येईल ना म्हणून प्रत्येकाच्या मध्ये मी एक एक अक्षर देते बघा डब्ल्यू वाय दिलं इथे एक्स दिलं आणि ते खाली पण मी अक्षर दिलं आहे झेड एक्स वाय झेड डब्ल्यू ठीक आहे मग पहिलं मी सुरुवात करते ह्यापासून हा जो मायनर आर्क आहे ना त्याच्यापासून सुरुवात करूया आपण पी एक्स टी त्याचं माप किती आहे शंभर अंश बरोबर ते मी लिहिलं पहिलं हंड्रेड डिग्री आणि त्याच्याबरोबर त्याचा मेजर मा कोण आहे ना तो पण लिहून टाकायचं म्हणून मी दोन काउंस केले मग पी एक्स टीचा मेजर आर्क कुठला आहे पी झेड आणि टी हा पूर्ण बरोबर ना हा पूर्ण इथून पी झेड टी हा पूर्ण येणार आहे त्याचा मेजर आर मग त्याचं माप किती असणार आहे त्याचं माप करायला काय करायचं आहे पूर्ण वर्तुळाच्या मापातून शंभर वजा करायचे बरोबर ना मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू इज करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल त्यामुळे आपल्याला कोण जो दिला आहे तो केंद्रीय कोण असला त्याच्याबरोबरच ह्याचं माप तेवढंच असतं नाही का त्याच्या लघु त्यामुळे हा शंभर आला आता उरलेला काढायला मी तीनशे साठमधून मी वजा करणार आहे कळलं ना तीनशे साठ वजा मायनर आर्क मगाशी मी सांगितलं त्यामुळे उत्तर आलं त्याचं दोनशे साठ ठीक आहे आता आपण दुसरा आर्क घेऊया आधी हे आपण जे मार्किंग जे केलेलं आहे ते खोडून टाकूया आपण जरा एक मिनिट पहा हां हे मार्किंग मी खोडून टाकलं आहे आता बघा या ठिकाणी हे मार्किंग मी खोडून टाकलं आहे तुम्हाला कळण्यासाठी दुसरा घेऊया आपण आर्क टी वाय एन हाय रांगेत जाऊया हे झालं आता हा टी वाय एन हा आर्क आता हा आर्कचं माप किती असेल ह्या आर्कचं माप बघा ही ह्या व्यासावर हे दोन कोण झालेत ना आणि आपल्याला माहिती आहे रेशी कोणांची बेरीज तुम्हाला सांगितलं अर्ध्या वर्तुळाचं माप रेषे जोडी वगैरे जाऊ द्या आधी अर्ध्या वर्तुळाचं माप एकशे ऐंशी असं सांगितलं तुम्हाला त्यामुळे हा शंभर आहे त्यामुळे हा किती असणार आहे एकशे ऐंशीमधून शंभर वजा करायचे एक आणि एकशे ऐंशीमधून शंभर वजा केले के की ऐंशी बरोबर ना टी वाय एन या काउंसं माप ऐंशी असणार आहे आणि मग त्याच्याशी संबंधित मोठा कुठला आहे टी वाय एनशी संबंधित मोठा कुठला आहे टी डब्ल्यू एन बरोबर ना हायकर्डचा पूर्ण टी वाय एन सोडून उरलेलं मग त्याचं माप किती असणार आहे पुन्हा तीनशे साठ हां इथे मी इथे उत्तर लिहिलं कशावरून आपण ऐंशी काढला रेषीय जोडतील कोण त्यावरून किंवा अर्धवर्तुक कंस तर डब्ल्यू एनचं माप किती येणार आहे तीनशे साठ वजा हे ऐंशी हे ऐंशी वजा करायचे किती आलं दोनशे ऐंशी आलं वजाबाकी करून तुम्हाला बरोबर उत्तर येतं की नाही त्यानंतर ता मेजर आग सी झेड एन विचारलं आहे हां सी झेड एन आता पहिलं सी झेड एन कोणाचं माप किती असणार आहे तर शंभर अंश का कारण विरुद्ध कोण माहिती आहे ना विरुद्ध कोण समान मापाचे असतात आणि त्यामुळे ह्याचं माप शंभर येणार खालच्याचं पण मायनरचं मग मेजर आर कुठला ह्याचा ह्याच्याशी ह्याचा मेजर आर कुठला सी झेड एन मायनर आहे मग त्याच्याशी संबंधित मेजर आर्क हा वरचा मोठा सी एक्स एन त्याला मी अक्षर एक्समध्ये घेतलं त्याचं माप येणार आहे तीनशे साठ वजा शंभर दोनशे साठ आणि मग पुढचा पी डब्ल्यू सी पी डब्ल्यू सी हा कोण ह्याचं माप किती असणार आहे ह्याचं माप किती असणार आहे हा काढला ना पण ऐंशी विरुद्ध कोण आहे तर मी ह्याचं पण माप ऐंशी आणि मग उरलेला पी वाय सी पूर्ण त्याचं माप किती असणार आहे तीनशे साठ वजा ऐंशी दोनशे ऐंशी लक्षात इथे म्हणून मी ते सूत्र लिहिलं बघा इथे तीनशे साठ वजा मायनर आर्क करायचं तुम्हाला मेजर आर्कचं अँसर मिळणार आहे अजून एक आपण असा प्रश्न बघूया आकृतीमध्ये पी आर आणि एस क्यू हे वर्तुळाचे व्याज दिलेत पहा आणि मेजर अँगल आर ए क्यू दिलं आहे आर ए क्यू म्हणजे कुठला हा जो अँगल आहे ना तो तुम्हाला दिलेला दिगर, आहे तीस डिग्री थर्टी डिग्री तर बाकीचे जे आर वाय क्यू वगैरे यांची मापं आपण काढायची आहेत तर मी एक तक्ताच तयार केला मी तक्त्यामध्ये लिहिलं की व्यवस्थित दिसतं तुम्ही क्रमांक घालून सुद्धा लिहू शकता तर लिहूया पहिला कंस आर वाय क्यू किती असणार आहे केंद्रीय कोणाचे माप आणि त्याच्याही संबंधित कंसाचे माप समान असतं तर मी आर वाय क्यूचं माप किती येणार आहे तीस डिग्री मग या ठिकाणी मी नियम लिहिला मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल बरोबर ना सेंट्रल अँगल एवढं असतं त्यामुळे त्याचं अँसर आलं तीस डिग्री ठीक आहे मग आता आपल्याला दुसरा कुठला विचारला आहे कौंस पी एक्स क्यू विचारला आहे बाबा पी एक्स क्यू खालचा मग खालचा पी एक्स क्यू मग बघा मग इथे अर्धवर्तुळ होतं ना या ही आकृती आणि ही आकृती दोन अर्धवर्तुळ समान भाग झाले आहेत आणि अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी तर मी एकशे ऐंशीमधून हा वजा करायचा हा जो मायनर आर्क जो आहे ना त्याचं मेजर तर मी एकशे ऐंशीमधून वजा केलं हे काय येणार आहे एकशे ऐंशी वजा तीस आपल्याला उत्तर येणार आहे एकशे पन्नास कसं आलं कळलं ना कसं आलं ते मी साईडला सोडवून दाखवलं आहे पहा तुम्हाला आता मेजर आ एस आर क्यू एस आर क्यू कुठला बघूया बाळानो आपण एस आर क्यू हां हा तर अर्धवर्तुळ आहे बरोबर ना अर्धवर्तुळ असल्यामुळे त्याचं माप किती असणार आहे किती असणार आहे सेमी सर्क्युलर अँगल किती तो एकशे ऐंशी असणार आहे आणि त्यावरून आपल्याला दुसरं काढायचं तर आर एस क्यू किती आहे आर एस क्यू बघा आर एस क्यू पूर्ण पूर्ण म्हणजे हा सोडून दिला एवढा तुकडा म्हणजे एवढा तुकडा वजा करायचा कितीमधून वजा करायचा तीनशे साठमधून पूर्ण वर्तुळ आहे ते पूर्ण वर्तुळातला तेवढा तीन डिग्रीचा छोटासा तुकडा बाजूला आहे तर तीनशे साठ वजा तीस करायचा आहे उत्तर मला काय येणार आहे तीनशे तीस डिग्री अशा प्रकारे आपण प्रत्येक कंसाचं माप इथे दिलेल्या कंसांच्या मापावरून काढलेलं आहे मुद्दे लक्षात ठेवायचे कोणता कोण कौन कशा काढायचा कुठे एकशे ऐंशीतून वजा करायचं आहे कुठे तीनशे साठमधून व वर... वजा करायचं आहे हे आकृती पाहून आपल्या लक्षात आलं पाहिजे हा एक प्रश्न दिला तुम्हाला मी इन ए सर्कल विथ सेंटर ओ मेजर ऑफ अँगल आय ओ जे आय ओ जे म्हणजे हा अँगल बघा बरोबर ना आय ओ जे सेंट्रल अँगल आहे ना बरोबर ना केंद्रीय कोण त्याचं मेजर दिलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ रिमेनिंग आर्क्स उरलेले जे आर्क आहेत त्यांचे मेजर काढा मग आता ह्याचं तुम्ही म्हणा मग ह्या आर्कचं कुठे ह्या आर्कचं मेजर तेवढंच असणार नाही का सत्तर अंश आणि त्यामुळे त्याचं मेजर कळलं उरलेल्यांचं काढा हे बघा या ठिकाणी मी पुन्हा इथे तखताच तयार केला आहे मेजर आता ए मीथे इथे प्रत्येक ह्या ज्यांना नावं दिली आहेत बघा अक्षरं दिली आहेत ए बी सी डी आणि इ का दिलं तुमच्या लक्षात आलंच असेल कोणाचं नाव आपण दोन अक्षरी वाचू शकत नाही सॉरी कोणाचं नाही तीन कंसाचं कोणाचंही नाव आपण तीन अक्षरीच वाचतो पण आय ओ जे पण मला आता हा आय जे कंस वाचायचा आहे नुसतं आय जे म्हटलं तर मग असं मोठा कंस आय आणि जे ही टोकं असलेला मोठा कंस पण आय जेच होईल फरक नाही कळणार म्हणून प्रत्येकामध्ये मी एक एक अक्षर अजून लिहिलं म्हणजे आपल्याला अगदी डिफरन्शिएट करून कोणाचं माप लिहिता येईल बरोबर ना मग आता कंस आय ए जे किती येणार कंस आय एचं माप सत्तर डिग्री कारण तर केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोणाचं आणि कंसाचं माप समान असतं नंतर मेजर आर्क जे बी के जे बी केचं माप दिलेलं आहे बघा सत्तर आकृतीमध्ये गिवन ठीक आहे मग आता एल सी के एल सीचं किती असणार एल सी के ह्या कंसाचं माप किती असणार आहे तर पुन्हा बघा हे अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळावर हे तीन कंस झाले आहेत तयार तीन कंस पण आणि तीन अँगल पण मग आपल्याला अर्धवटतो तर माप ऐंशी ना ऐंशीमधून हे सत्तर आणि सत्तर मिळवायचे सॉरी वजा करायचे ऐंशीमधून तर ऐंशी एक वजा एकशे चाळीस किती येणार आहे एल सी केचं माप येणार आहे चाळीस अंश ठीक आहे नंतर मग तो एच डी एल मागचा हा जो आपल्याला एच डी एल विचारला आहे एच डी एल इथपर्यंत तुम्हाला विचारलं आहे ठीक आहे हा ह्याचा तुकडा आहे ना मग त्याचं माप किती असणार आहे एच डी एलचं माप एच डी एलचं माप असणार आहे ऐंशी वजा चाळीस कसं काढलं एच डी एल हां आता ह्याचं माप आपल्याला कळलं होतं ना ह्याचं माप काढलं आहे बघा आपण इथे एल सी केचं चाळीस मग हा ह्या अर्धवर्तुळावर आहे ह्या अर्धवर्तुळामध्ये हे दोन कंस आहेत एल सी के आणि एच डी एल मग हा आपल्याला माहीत आहे मग एकशे ऐंशीमधून आपण चाळीस वजा केला मला मिळाला मेजर आर एच डी एल दट इज वन फोर्टी डिग्री अँड देन रिमेनिंग एच ई एल एच ई आय सॉरी एलने एच ई आयचं माप किती असणार आहे एच ई आय ह्याच अर्धवर्तुळावर आहे बघा इकडच्या अर्धवर्तुळावर मला एस डी एल कळला एकशे चाळीस एकशे ऐंशीमधून मी एकशे चाळीस वजा करणार वजा केला की मला काय येणार आहे फोर्टी डिग्री प्रकारे मग ती बरोबर मेजर काउंस कुठला मेजर किंवा लघु काउन्स कुठला आहे त्याचं माप किती आहे आपण जे रेषे जोडतील कोण वगैरे हे जे घटक आपण शिकलो आहे विरुद्ध कोण यांचाही उपयोग आपल्याला करावा लागतो कारण गणित आहे गणितामध्ये पण मार्क्स विसरून नाही चालत त्याचा उपयोग आपल्याला कंटिन्यू पुढच्या गणितामध्ये उपयोग होत असतो अशा प्रकारे बाजूला मी ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि ह्या पूर्ण तक्त्यामध्ये प्रत्येक कोणाचं माप लिहिलेलं आहे म्हणा व्हिडिओ पाहताना नक्की व्हिडिओ थांबवून पाहून आकृती काढून त्याप्रमाणे उत्तर तुम्ही लिहायची प्रकारे आपण आज या भागामध्ये वर्तुळ कंस लघुकंश विशाल कंस आणि त्यांची माप कसे काढायचे केंद्रीय कोणाचे माप हे लघुकंसाशी निगडित असतं हे घटक आपण पाहिलेले आहे तर या भागात आज आपण इथेच थांबूया धन्यवाद आज आपण या भागात इथेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी एम सी जी एल व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील